डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर सांस्कृतिक भवन अम्बाझरी परिसर बचाव कृति समिति की ओर से शनिवार को शहर के संविधान चौक पर अम्बाझरी परिसर में अम्बेडकर भवन की 20 एकड़ जमीन उसी काम के लिए दी जाए, इस मांग को लेकर समिति की ओर से भव्य धरना प्रदर्शन किया गया। समिति की ओर से धरना प्रदर्शन का आयोजन किया गया था। समिति का कहना है कि यह जगह नागपुर महानगर पालिका की ओर से अम्बाझरी बगीचे के पास अम्बेडकर भवन के लिए 20 एकड़ जगह दी गई थी, लेकिन कुछ समय बाद इसमें परिवर्तन कर 40 एकड़ में अम्बाझरी बगीचा और भवन ऐसा प्रोजेक्ट तैयार किया गया। मगर हमारी मांग है कि भवन की 20 एकड़ जगह इसी काम में देना चाहिए जिस काम के लिए है। डॉक्टर अम्बेडकर सांस्कृतिक भवन परिसर अम्बाझरी बचाव कृती समितीच्या वतीनं आज या ठिकाणी संविधान चौकामध्ये धरणे आंदोलनाचा कार्यक्रम आहे। याची पार्श्वभूमी अशी आहे की नागपूरच्या अंबाझरीजवळ डॉक्टर आंबेडकर भवनाचा जवळपास 20 एकरचा परिसर होता आणि हा परिसर नागपूरच्या महानगरपालिकेने त्यावेळेस निर्माण केलेला होता आणि त्या परिसरामध्ये फक्त आंबेडकर स्मारकासंबंधीच कोणत्याही योजना असाव्यात अशा तऱ्हेचा ठराव पारित झालेला होता। परंतु मधल्या काळामध्ये या जागेवर अनेक लोकांचा डोळा असल्यामुळे तो परिसर अंबाझरी गार्डन आणि आंबेडकर भवन यांना मिक्स करून जवळपास 44 एकर जागा ही इंटरटेनमेंटसाठी घेण्याचा त्यांना प्रयोग आहे। आणि यामध्ये तुम्ही पाहाल की जुने जे नकाशे आहेत त्या नकाशामध्ये जी 20 एकर जागा होती या 44 एकरमध्ये ती 20 एकर जागा आंबेडकर भवनाचं नावनिशान संपुष्टात आणलेलं आहे आणि आंबेडकर नावनिशान संपुष्टात आणण्यासाठी त्यांनी त्या आंबेडकर भवनच उद्ध्वस्त केलेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आंबेडकरी जनता चिडलेली आहे आणि ती 20 एकरची जागा पूर्ववत ज्या कॉर्पोरेशनने ज्या गोष्टीसाठी आलोकित केली आवंटित केली होती ती त्याच कारणासाठी मिळाली पाहिजे अशा तऱ्हेची जनतेची मागणी आहे। कॅमेरा पर्सन अमोल के साथ अभिषेक पानसे की रिपोर्ट।